नमस्कार नमस्कार, भाऊ, तुमचं नाव आणि इथलचा पत्ता सांगा. मी संदीप साहेबराव खरात, अंबड, तालुका अंबड, जिल्हा जालना. जालना जिल्ह्यात आज आपण बघतोय. ही बगीचा किती वर्षाची आणि कितव्या बहाराला पकडलेली? ही बगीचा आपला 5 वर्षाचा आहे आणि चौथा बहार आहे. पहिलं पाणी कधी दिलेले आपण याला? आपण 1 नोव्हेंबरला पाणी फोडलं होतं. हां, परंतु म्हणजे त्यानंतर सेटिंग अवस्था आल्यानंतर पाऊस, अवकाळी पावसानं जास्त तडाखा दिला आणि पहिला बहार खाली आला होता. अच्छा. त्यानंतर परत आपण ह्याला दुसरा स्ट्रोक काढून सनी सेकंड आपण फ्लावरिंग केलेलं आहे. फ्लावरिंग केलेलं तर याच्यासाठी आपण जे प्रयत्न करतोय समजा, तर इथून मागे आपण बोललं का तेलेची बाग होते, त्याचा काय अनुभव आपला? तेल्या माझ्याकडे 2 वर्षापूर्वी खूप बिकट अवस्था झाली होती. पहिला उमेदीचा काळ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असा विषय की पहिल्या वर्षी मी 12व्या महिन्यातच हा प्लॉट धरला. म्हणजे लागवडी केल्यानंतर 12व्या महिन्यात सेटिंग केली आणि 14व्या महिन्यात म्हणजे फळ 50 ग्राम आणि फुलाची अवस्था हे असताना म्हणजे 20-30 ग्रामच्या तर गारपीटीनं हा पूर्ण एरिया झोडपला गेला. सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली गारपीट ह्या भागात झाली होती. बरोबर. आणि जवळजवळ 4 दिवस या भागात गारीचा थर तसाच होता. अच्छा. आणि तो पहिलं वर्ष त्याच्यातून सावरलो, त्यावेळेस हातात काहीच आलं नाही. दुसऱ्या वर्षाचं पीक मिळालं आणि तिसऱ्या वर्षी तेल्यानं पूर्णतः आम्ही कोलमडलो. बर, म्हणजे पूर्ण बागेवरती 100% तेल 80% तेल्या प्लॉटवर आला. अचानक आला, काय झालं काही लक्षात येईना. बऱ्याच जणांशी शेअर केल्यानंतर असं कळलं की गारपीटीनं मार खाल्ल्यामुळे झाडात ताकद राहिली नाही, म्हणजे आणि फांद्याला मार लागल्या असल्यामुळे अन्नद्रव्य पाहिजे त्या पद्धतीनं शोषण न मिळाल्यामुळे लवकर अटॅक आला आणि हा प्लॉट काढूनच टाका असं सगळ्यांचं म्हणणं आलं. दुसरी लागवड करा. बर. एक तरी असं काही जणांचं म्हणणं, आपण उन्हाळ्यातला धरून पाहू, त्याच्यावर हे करून पाहू प्रयोग, त्याला काही एकसारखा हे नाही, त्याला काहीतरी हे करण्याचा प्रयत्न. मग त्याच्यातून हे सावरून गेल्या वेळेस मी थोडं लक्ष घातलं तर 50-60% तेल्या कव्हर करण्याचा प्रयत्न केला. कशामुळं तो तेल्या कव्हर करण्या, म्हणजे काय तुम्हाला ते आपण जी टेक्नॉलॉजी वापरतो याचा काय बेनिफिट झाला तुम्हाला? नाही, हे टेक्नॉलॉजी काय झालं, मागच्या वेळेस माझा अचानक युट्यूबवर आमचे मित्र वामनराव म्हणून सनी संगमनेर, त्यांनी मला युट्यूबवरून एक लिंक पाठवली आणि त्यांच्याकडून तो हा सॉइलच्या ह्याच्यात मधला मला प्लॉट पाहण्यात आला. बर. युट्यूबवर. आणि त्यानंतर मग मी त्याचं हे मागणी केली आणि त्याचं हे केल्यानंतर थोडासा हा प्रकार मला असा झाला की जो तेल्या होता तो स्टॉप करण्यात थोडा मदत मिळाली. बर बर. त्या अगोदर मी खूप काही प्रयत्न केले, आमचे अनेक मित्र महाराष्ट्रामधून त्यांच्या मार्गदर्शन घेतलं. अच्छा अच्छा. तर त्यांच्या ह्याच्यातून काही तुमच्या ह्याच्यातून ह्याच्यात बरंचसा फरक मला अनुभव आणि त्याच्यात हे केलं. आणि ह्यावेळेस तर पहिल्यापासूनच सॉइलची ट्रीटमेंट चालू केल्यामुळं आज जेमतेम म्हणजे 99% तेलमुक्त आहे सध्या तरी. आता टोटल झाडं किती आपण जे ठेवलेले आहे ते? 1100 झाडे. 11 झाडे. 11 झाडं पूर्ण आपली सॉइलच्या ज्या टेक्नॉलॉजी यूज करतात. बरोबर. सॉइलच्याची टेक्नॉलॉजी. आणि आता एकंदरीत जे आहे समजा आता तेलेच्या बाबतीत मागचा जो तुमचा खर्च झाला होता आणि आत्ताचा खर्चाच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? खर्च निश्चितच कमी आहे. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो, एक मंथ महिन्याला 20 दिवसाला मी स्प्रे घ्यायला लागलो. अच्छा. पहिल्यांदा चौथ्या दिवशी स्प्रे घ्यायला लागायचा, तो स्प्रे कमी झालेत. बर. त्याला दर्जेदार स्प्रे घेण्याचा प्रयत्न चालू आहे. तर त्याच्यातून सगळ्यांच्या मार्गदर्शनातून हे करतो आणि 20-25 दिवसाला एखादा स्प्रे होतो. आज आपण जर बघितलं एवढं कडकडीचं ऊन आहे. बरोबर. नाही, टेम्परेचर साधारण किती असेल? माझं 47च्या दरम्यान आमच्या या भागातलं सध्या तरी टेम्परेचर. आणि त्यामुळं जर आता आपण दुपारी साधारण 2:30-3 टाईम आहे, एवढं ऊन असून देखील झाडावरचे जी फ्रेशनेस पण आहे तो दिसतोय. आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचे एक सामाजिक कार्य करतात. जालन्यामध्ये चांगले तुमचं सामाजिक कार्य आहे, अंबडमध्ये तुमचं मोठं काम आहे, शिक्षण संस्थेमध्ये थोडंसं तुम्ही चांगलं काम करतायत, तर ते बघून सुद्धा तुम्ही डाळिंबाकडे लक्ष देत आहे. तर हां, शेती ही आमच्या घराण्याला पहिल्यापासून नव्हती. वडिलांनी स्वतःच्या कष्टावर शेती उभा केलेली आणि घरात शेती नसल्यामुळं शेतीची एक आवड उत्स्फूर्त लागली. बर. आणि त्या शेतीतून वडिलांनी उभा केलेली शेती, फळबागा, त्याला जोपासण्याचं काम, त्याला पोसण्याचं काम
आम्ही या ठिकाणी आता ही साईज बघितली आपण तर साधारण 300+ आहे जवळजवळ, बरोबर ना, 250-300+ साईज आणि साधारण आता 3-3.5 महिने म्हणजे 120 दिवसाच्या पुढं प्लॉट गेलेला आहे 40. तर एकंदरीत जी झाडावरची साईज बघितली तर पूर्ण झाड भरलेलं आहे, बरोबर नाही. आपण कोणतंही जर झाड घेतलं तर अगदी चारही बाजूनं फुल असं भरलेलं आहे. म्हणजे आजपर्यंत तुम्ही जे बाग करीत होता डाळिंबाच्या आणि आता जी टेक्नॉलॉजी यूज करताय तुम्ही गेल्या 2 वर्षापासून आणि यावर्षी तर 100% तर याच्यामधला फरक काय जाणवलं तुम्हाला? काय आलं, सुरुवातीला वाटत होतं किंवा बऱ्याचशे वेगवेगळ्या औषधं मारून पाहिल्यानंतर फरक जाणवला नाही, पण नंतर असं वाटलं की आपण ह्याने काय फरक पडेल, पण प्रयत्न करून पाहिले आणि त्याचे 1-2 स्प्रेइंग मध्ये किंवा खालू सोडण्याच्या ह्याच्यानंतर जी ग्रोथ दिसली तर ती कुठेतरी चांगली दिसायला लागली, म्हणून ते वाढवत गेलो आणि त्याचा फायदा नक्कीच दिसला. म्हणजे तेल्यामध्ये सुद्धा एवढं सुंदर तुम्हाला रिझल्ट आलेले? मी म्हणतो माझ्या भागामध्ये माझ्या परिचित जेवढे शेतकरी त्यांना सगळ्यांना माहिती आहे की ह्याच्या प्लॉटवर शेतीवर हे आलेले तेल आणि ती मित्र कंपनी म्हणजे त्यांच्याकडे डाळिंब असल्यामुळं ते ह्या प्लॉटवर यायला थोडेसे घाबरायचे, यांच्याकडे गेला आपल्या प्लॉटवर जायचं. पण तसं काय असं वाटतंय की या वर्षी असं त्यांच्या तुमच्या मित्रांना असं काय अनुभव वाटतोय का? नाही, मित्रांनी अजून हा प्लॉटच पाहिला नाही की त्यांना असं अपेक्षाच नसेल की खरंच हे कव्हर झालं का म्हणून. अच्छा अच्छा. मी सांगितल्यानंतर बरेचसे म्हणतात की तुम्ही कसं कव्हर केलं काय केलं. आता हे सगळे 1100 झाड आहे, तर 1100 झाडामध्ये तुम्हाला असं किती वाटतंय की किती प्रमाणात तेल असेल किंवा आहे किंवा नाहीये? साधारणत नाहीच, पण जाणवला आता तर नाही, पण 1% जर असला तर सांगता येत नाही, पण झाडात तेल्या नाहीच. म्हणजे आता एकंदरीत आपण जी शेती करतोय पूर्ण महाराष्ट्रभर तेल्याने धुमाकूळ घातलेला आहे आणि त्यात दुष्काळाची आणखी मोठी भर आहे. तर ह्या दोन्ही गोष्टीनं दुष्काळ किंवा तेल या दोन्ही जर गोष्टी जर धरल्या तर ही टेक्नॉलॉजी किती काम करू शकते पुढे? ह्याच्यात सगळ्यात मोठं तेल्याचा तर मला फायदा मिळाला, तेल्या मुक्तीकडे मी याकडून गेलोच. पण दुष्काळी परिस्थिती आज 45-47 टेम्परेचर आणि पाण्याची कमतरता अशा ह्याच्यात बागाला तग धरण्याची जी काही सहनशीलता आणि ताकद या प्रोडक्टमुळे टेक्नॉलॉजीमुळे मिळू शकते. सगळ्यात महत्वाचं सॉइलच्या टेक्नॉलॉजी जमिनीवर काम करते, जमिनीवरची आहे त्याचा फायदा दिसायला. आणि ही जर टेक्नॉलॉजी नसती तर नक्कीच मला मागच्या वेळेस मी तर जेसीबी आणलं होतं झाड काढून टाकायला जेव्हा आपला फोन झाला तेव्हा मी तर पूर्ण हेच केलं होतं की आपण हे उपटून टाकू. मागच्या वेळेस मोसंबी मला काढावं लागली, माझ्याकडे 1000 मोसंबी होती. अच्छा. ती काढावं लागली. हालांकी माझ्याकडे अमेरिकेच्या कर्नल कृषी विद्यापीठानं 2012 व्हिजिट दिलेली, त्यांनी भारतीय पाणी व्यवस्थापन आणि सेंद्रिय शेतीच्या अभ्यासक्रमासाठी माझ्या शेतीचा फॉर्म पाहून गेलेला आणि त्याच्यावर अभ्यास त्यांनी केला. मी ह्या सगळ्याशी झगडत आलो, सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा प्रयत्न खूप दिवसापासून चालू आहे, पण पाण्याशी भांडू शकत नाही. पण ही टेक्नॉलॉजी निश्चित आपल्याला टेक्नॉलॉजी दुष्काळावर मात करायला आपल्याला, माझी जमीन तर इतकी हलकी पण त्याच्यात ह्या झाडाला तग धरण्याची ताकद म्हणजे दुष्काळावर मात करायला सुद्धा ही मदत करते 100%. आणि त्याल्यावर तर तुम्ही आता तुमचा स्वतःचा अनुभव सांगितलाय, एक सामाजिक कार्यकर्ते आहेस तुम्ही, तर शेतीमध्ये थोडासा एक्सपिरियन्स शेतकऱ्यांना काय देशाल तुम्ही, एक सल्ला काय देशाल? ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण म्हणतो किंवा मुलांना जसं आपण संगोपन करू तसं मुलं आपल्याला पुढं फळ देतात, ते आपल्याला साथ देतात, त्या पद्धतीच्या ह्या झाडांचंही आपण ज्या पद्धतीनं याला जितकी सुविधा देऊ जितकं आपण त्यांचं पालन पोषण करू तिचं आपल्याला त्याचं आउटपुट म्हणजे मातीवरती काम चांगलं केलं आणि ही टेक्नॉलॉजी त्याच्यावरतीच काम करते, हे तर निश्चित चांगलं. बरोबर. ओके साहेब, धन्यवाद साहेब.